संवाद मराठी लाईव्हच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुधाकर खरे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद. होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांचा अपघात झाल्यापासून धनगर समाजातील संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह हरहर सांगभले, धनगर समाज संस्था, वीर हुतात्मा शिंगरोबा उत्सव कमिटी, जय मल्हार सेवाभावी संस्था, रायगड धनगर समाज सेवा संघ, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांचे त्यांनी आभार मानलेत. समाजाने मदतीचा हात देऊन आखाडेंना आर्थिक स्वरूपात मदत करावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते बबन शेडगे यांनी केलं आहे. म्हणून मी प्रायव्हेट हॉस्पिटल पुरोहित पनवेल येथे त्याला शिफ्ट करण्यात आले आणि तिथे त्याचा एक पाय कट करून दुसऱ्या पायाचे 5 ऑपरेशन झालेले आहे. अजून एक ऑपरेशन बाकी आहे आणि होणारा खर्च 15 लाखाच्या घरात आहे. डॉक्टरनी तसं लेखी पत्र दिलेलं आहे आणि शासकीय अधिकाऱ्यानं ते सादर केलेलं आहे. ते एवढा खर्च माझे मी पायाने अपंग असल्यामुळं एवढा खर्च माझ्याही कुटुंबाला पेलणारा नाही आणि त्यासाठी मला आर्थिक मस्तीची गरज भरपूर आहे. मी शासन दरबारी या मस्तीसाठी मला कोण हात देत नाही म्हणून शनी मी शासनाची मदत कुठली मिळत नाही म्हणून मी उपोषणानं बसलो होतो. तरी सुद्धा आम्ही मदतीचा हात मागण्यास गेलो असता आमदार थोरवे साहेबांनी आम्हाला सांगितलं, अरे कुठून जरी काही भेटलं नाही तरी मी इथं बसलोय, काय असेल ते मी करून देईनच. त्या पद्धतीने साहेबांनी आश्वासन दिले. आम्ही तिसऱ्या चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यास सांगितले आणि आम्हाला त्यांनी विश्वास दिला. अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी विठ्ठल आखाडे यांच्या मागे राहून त्यांना आम्ही पाठबळ दिलं. तसेच तालुक्यातील काही पोलीस बांधवांनी, होमगार्ड बांधवांनी, तसेच इतर समाजातील काही समाज बांधवांनी विठ्ठल आखाडे यांना त्यांच्या परिस्थितीच्यानुसार काही मदत केली आणि यापुढे सुद्धा त्यांना मदतीची फार गरज आहे. शासनाने विश्वास दिला आहे तरीसुद्धा त्या गोष्टीला वेळ लागेल आणि ज्या कुणी बांधवांना मदत करायची असेल त्यांनी विठ्ठल आखाडे यांना सरळ हाताने मदत करावी अशी मी सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती करतो. तसेच आमचे स्थानिक आमदार यांनी सुद्धा अजून सुद्धा आमच्यावर पूर्णपणे लक्ष द्यावं आणि साहेब करतीलच असे आम्हाला वाटते आणि पूर्ण धनगर समाज बांधवांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र. आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील. आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं, ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा. आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल. मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार. एक वेळ अवश्य भेट द्या. शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव. संपर्क 90 49 22 60 40.